याच पद्धतीनं अक्षरांवर सुद्धा काही पिरॅमिड्स आधारित असतात, मनोरे आधारित असतात. तसा एक प्रश्न आपण बघूया. हा प्रश्न तुमच्यासमोर, इथं सुद्धा प्रश्न तशाच पद्धतीने आहे. पुढे दिलेल्या मनोऱ्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथं या मनोऱ्यामध्ये अंकांच्या ऐवजी अक्षर लिहिले, म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय सर्व अक्षरं क्रमानं दिलेले आहेत, सर्व अक्षरं स्मॉल लेटरमध्ये दिलेली आहेत, आणि प्रत्येक रोमध्ये जी अक्षरांची संख्या आहे ती दोन दोन वाढते हे सुद्धा आपल्याला इथे दिसतंय. म्हणजे पहिल्यामध्ये एक अक्षर आहे, दुसऱ्यामध्ये तीन आहेत, तिसऱ्यामध्ये पाच आहेत, त्याच्यानंतर सात आहेत, नऊ आहेत, अशा पद्धतीने दोन 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 अक्षर वाढत गेलेली आहेत. मग यावरून त्या खाली प्रश्न जो दिला आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पॅटर्न तोच आपण वापरायचा जो अंकांसाठी वापरला आहे. इथं आता पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिला आहे टी एम व्ही, दुसरा पर्याय व्ही एम टी. जर पहिला आणि दुसरा पर्यायाचं निरीक्षण केलं तुम्ही तर अक्षर तीच आहेत, फक्त क्रम बदल आहे हे लक्षात येईल. म्हणजे पहिल्यामध्ये टी एम व्ही आहे, दुसऱ्यामध्ये व्ही एम टी आहे. तिसरा पर्याय एम एस जे आणि चौथा आहे यू एन डब्ल्यू. मग आता ह्या दोन शब्दांमधलं संबंध शोधूया. पहिल्यांदा ई बी जी, इथं ई आहे, ई पासून बी, बी पासून जी, म्हणजे असा अँगल मिळणार आहे. त्याच्याशी संबंधित एच सी एफ, इथं एच आहे, सी आणि एफ, म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत ते एकमेकांना छेदतात. आत्तापर्यंत जे आपण उदाहरण सोडवली त्याच्यामध्ये ई बी जी असं जर असेल तर आय पासून सुरुवात केलेली असायची, आय डी जी असं काहीतरी असायचं. पण इथं एक लक्षात घ्या, तिसऱ्या रोमध्ये डावीकडचं अक्षर आहे म्हणून सुरुवात तिसऱ्या रोमध्ये उजवीकडच्या अक्षरापासून केलेली नाही, तर ते त्याच्यापासून एक अक्षर सोडून सुरुवात केलेली. मग त्याच संबंधानुसार एस एल यूशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे. मग एस एल यू इथं दिसते आपल्याला. मग एस एल यू म्हणजे एस हे अक्षर या शेवटच्या रोमध्ये कितू आहे, डावीकडून तिसरं, मग उजवीकडून तिसरं अक्षर सोडायचं नाही. कारण इथं आपलं रिलेशन काय आहे की डावीकडचं अक्षर आहे पण डावीकडून एक अक्षर सोडून एच पासून सुरुवात केली. मग इथं दोन अक्षर जर असतील तर उजवीकडून सोडताना त्यापेक्षा एक अक्षर जास्त सोडायचं, म्हणजे तीन अक्षर सोडायची, वाय एक्स डब्ल्यू हे अक्षर सोडायचं आणि व्ही पासून सुरुवात करायची, आणि व्ही पासून तिरकस जायचं, व्ही पासून एम पर्यंत आणि एम पासून टी पर्यंत, म्हणजे आपल्याला पर्याय मिळेल व्ही एम टी, हे आपलं उत्तर असणार आहे. मग व्ही एम टी आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतंय, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर. तर अशा पद्धतीनं थोडस फसवा प्रश्न आपला असू शकतो की ई बी जी हे पाहिल्याबरोबर आपल्याला ई पासून सुरुवात आहे म्हणून लगेच इकडून आपण आय डी जी पासून सुरुवात करायची नाही, तर ऑब्झर्वेशन करायचं, जशी आकृती आहे जसा क्रम आहे त्याच क्रमानुसार आपण विचार करून त्याचं उत्तर शोधायचं. पुढचा एक प्रश्न याच आकृतीवर आधारित आहे. बी एल एस आणि डी एन डब्ल्यू याच्याशी संबंधित ह्या दोन हे दोन शब्द होते, तर एस ई बी शी संबंधित कोणता शब्द असेल. पहिला पर्याय दिला आहे डी आय डब्ल्यू, दुसरा डब्ल्यू ओ एच, तिसरा डब्ल्यू आय डी आणि चौथा डब्ल्यू एन डी. मग बी एल एस आणि डी एन डब्ल्यू यांच्यामधला पहिल्यांदा संबंध शोधूया. बी इथं आहे, एल आणि एस, बी एल एस ही अक्षरं जर जोडली तर अशी रचना आपल्याला मिळते. त्याच्याशी संबंधित आहे डी एन डब्ल्यू. मग बी अक्षर डावीकडचं आहे, डी उजवीकडचं आहे, डी पासून सुरुवात एन पर्यंत आणि एन पासून खालच्या दिशेला तिरकस, म्हणजे सेम पॅटर्न आहे फक्त डिरेक्शन वेगळी आहे. मग त्याच पद्धतीनं एस ई बी शी संबंधित शब्द शोधायचा आपल्याला. इथं एस आहे, इथं ई आहे आणि इथं बी दिसतोय आपल्याला. मग एस पासून ई पर्यंत आणि ई पासून बी पर्यंत अशी एक रचना आपल्याला मिळते, एस ई बी. मग एस हे अक्षर डावीकडून तिसरा आहे, मग उजवीकडून तिसरा अक्षर डब्ल्यू, म्हणजे डब्ल्यू पासून सुरुवात करायची आहे. एस पासून वरच्या दिशेला सरळ गेले दोन अक्षर, डब्ल्यू पासून वरच्या दिशेला दोन अक्षर गेल्यावर आय मिळेल आणि आय पासून पुन्हा डी पर्यंत, म्हणजे इथं तीन अक्षर आपल्याला मिळतील, डब्ल्यू आय आणि डी, म्हणजे एस ई बी शी संबंधित शब्द मिळेल डब्ल्यू आय डी, जो आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिला आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. ओके, हे उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे बऱ्यापैकी बरोबर, गुड. ठीक आहे, आणखी एक प्रश्न याच आकृतीवर. आर एस एल याच्याशी संबंधित आहे एक्स डब्ल्यू एन, तर के एल जी शी संबंधित शब्द कोणता. चार पर्याय,
त्यातला पहिला पर्याय ओ एन जी, दुसरा पर्याय ओ एच डी, तिसरा ओ एम जी आणि चौथा जी एन ओ. ओ एन जी आणि जी एन ओ दोन शब्द असे आहेत ज्याच्यामध्ये अक्षर तीच आहेत, फक्त क्रम वेगळा आहे. सरळ आपला नेहमीचा पॅटर्न, सगळ्यात पहिल्यांदा संबंध शोधायचा. आर एस एल, इथं आर आय एस आय आणि एल आय अशी रचना मिळते. एक्स डब्ल्यू एन, आर हे डावीकडून दुसरं अक्षर आहे, मग एक्स हे डावीकडून सॉरी उजवीकडून दुसरं अक्षर आहे. एक्स पासून सुरुवात, एक्स पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून एन, म्हणजे पॅटर्न तोच आहे, फक्त डिरेक्शन वेगळी आहे. मग एकदा हा संबंध कळला की मग दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो. तर मग के एल जी शी संबंधित कोणता शब्द असेल? मग के आपल्याला इथं दिसते के, त्याच्यानंतर के पासून एल पर्यंत आणि एल पासून जी पर्यंत, पॅटर्न तोच आहे, के पासून उजव्या बाजूला नंतर एल पासून वरच्या बाजूला उजवीकडं. मग के अक्षर शेवटून दुसऱ्या रो मध्ये दुसरा आहे डावीकडून, मग उजवीकडून दुसरा अक्षर कोणता आहे? तर ओ, म्हणजे ओ पासून आपल्याला सुरुवात करायची. ओ पासून सरळ एन पर्यंत जायचं आहे आणि एन पासून तिरकस जी पर्यंत, म्हणजे आपल्याला अक्षर तीन मिळतील, ओ एन जी, म्हणजे याच्याशी संबंधित शब्द असणार आहे ओ एन जी. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर. गुड, छान. आता आणखी एक उदाहरण बघूया, आणखी दोन उदाहरणं आहेत ऍक्च्युली ह्या आकृतीवर, ती बघूया आणि की पुढचा प्रश्न बघू. इथं सुद्धा परत तीच रचना आहे अक्षरांची. बी एल के याच्याशी संबंधित ओ एन डी आहे, तर ई एस आर शी संबंधित खाली दिलेल्या चार पर्यायापैकी कोणता शब्द असेल? पहिला पर्याय आहे आय डब्ल्यू एक्स, दुसरा आहे डब्ल्यू व्ही एच, तिसरा एक्स डब्ल्यू ओ आणि चौथा एक्स डब्ल्यू आय. म्हणजे इथं सुद्धा आय डब्ल्यू एक्स आणि एक्स डब्ल्यू आय अक्षर तीच आहेत, फक्त क्रम वेगळा आहे. मग पॅटर्न आपण तोच, पहिल्यांदा नेहमीची पद्धत आपली तीच फॉलो करायची, बी एल के आणि ओ एन डी यांच्यामध्ये सगळ्यात आधी संबंध शोधायचा. मग इथं बी दिसते आपल्याला, बी नंतर एल इथं दिसते आणि के इथं आहे. ही तिन्ही अक्षर जर एकमेकांना जोडली तर असा पॅटर्न मिळतो, बी एल के. हे लक्षात ठेवा, बी पासून एल पर्यंत ही डिरेक्शन आणि एल पासून के पर्यंत ही डिरेक्शन. त्याच्याशी संबंधित शब्द आहे ओ एन डी, ओ एन डी, ओ पासून एन पर्यंत आणि एन पासून डी पर्यंत. इथं पॅटर्न आपल्याला हाच मिळणार आहे, फक्त डिरेक्शन कशी आहे बघा, ओ पासून एन पर्यंत आणि एन पासून डी पर्यंत. म्हणजे इथं डिरेक्शन वरून खाली आहे, पण जो शब्द त्याच्या ठिकाणी दिला आहे तिथं डिरेक्शन खालून वर आहे. इथं डाव्या बाजूला आहे, हा एरो डाव्या बाजूला जातोय, आणि इथं सुद्धा उजव्या बाजूला जायला पाहिजे होता पण तो डाव्या बाजूला चालाय, म्हणजे डिरेक्शन उलटच आहे. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की पॅटर्न तोच आहे, फक्त डिरेक्शन वेगळी. मग ई एस आर हे कुठं दिसते आपल्याला? ई एस आर ह्या हे तीन शब्द आहेत, ई एस आर म्हणजे ई पासून एस पर्यंत, एस पासून आर पर्यंत. मग ई हा शब्द जो आहे तो तिसऱ्या रो मध्ये डावीकडून पहिला शब्द आहे, मग उजवीकडून पहिला शब्द कोणता आहे? तर जे, तिथून आपल्याला सुरुवात करायची. मग पहिल्यांदा आपण तो पॅटर्न घेऊया आणि मग डिरेक्शन ठरवू. म्हणजे ई एस आर असा पॅटर्न आहे, मग इथं त्या पॅटर्ननुसार आय डब्ल्यू एक्स ही तीन अक्षरं मिळतील. पण डिरेक्शन पहिल्या या शब्दासाठी कशी घेतली होती आपण? बी एल के अशी डिरेक्शन जरी असली तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी जो शब्द दिला आहे ओ एन डी, त्याची डिरेक्शन उलट घेतली, म्हणजे ओ पासून एन पासून आणि ओ पासून एन पर्यंत आणि एन पासून डी पर्यंत. मग इथं सुद्धा तशीच डिरेक्शन उलट घ्यायची, म्हणजे एक्स पासून डब्ल्यू पर्यंत आणि डब्ल्यू पासून आय पर्यंत. म्हणजे इथं उत्तर येईल एक्स डब्ल्यू आय. इथं जर उत्तर आपण आय डब्ल्यू एक्स असं गडबडीमध्ये घेतलं तर ते उत्तर आपलं चुकणार आहे, कारण इथं डिरेक्शन पहिल्या उदाहरणामध्ये जी डिरेक्शन दिली होती त्या डिरेक्शननुसार एक्स डब्ल्यू आय हेच उत्तर बरोबर आहे. मग एक्स डब्ल्यू आय पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, बरोबर, हे सुद्धा बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर निवडलेलं आहे. गुड, आता एक शेवटचा प्रश्न या आकृतीवर. पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे, दोन शब्द दिलेत केटीएम आणि जीएलई यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध आहे, त्या संबंधानुसार ओव्हीएम शी संबंधित शब्द कोणता? मग चार पर्याय इथं आहेत, एच एम एफ, दुसरा पर्याय आय एन जी,
तिसरा एच ओ आय आणि चौथा आहे जी एन आय. ह्यामधला कुठला पर्याय ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल असा प्रश्न. सर्वात आधी संबंध शोधा के टी एम आणि जी एल ई मध्ये. के टी एम हे तिन्ही अक्षरं जर जोडली आपण तर अशा पद्धतीनं व्ही आकार मिळेल या डिरेक्शनमध्ये. त्याच्याशी संबंधित शब्द आहे जी एल ई. जी इथं आहे, एल इथं आहे आणि ई इथं आहे, म्हणजे व्हीमध्ये आणखी एक व्ही असा एक शेप मिळतोय. बघा व्हीमध्ये व्ही अशी रचना इथे मिळते. तर हा संबंध डिरेक्शन तीच आहे. डिरेक्शनसुद्धा उलट आहे. बघा के टी एम म्हणजे के पासून टी पर्यंत आणि टी पासून एम पर्यंत. पण जी एल ई मध्ये जी पासून एल पर्यंत आणि एल पासून ई पर्यंत डिरेक्शन उलट आहे. म्हणजे इकडं या दिशेने गेलेले पण जी एल ई साठी उलट दिशेने आलेलं आहे. मग त्याच संबंधानुसार आता ओ व्ही एम शब्द हा शब्द शोधूया. ओ पासून व्ही पर्यंत आणि व्ही पासून एम पर्यंत. आता डिरेक्शन कशी आलेली आहे, ओ पासून व्ही पर्यंत आणि व्ही पासून एम पर्यंत ही डिरेक्शन आहे. ओ पासून व्ही, व्ही पासून एम. मग त्याच्यावर लगेच आपण सुरुवात अशी करायची आहे की के टी एम हे तर व्ही आकार तयार झाला, त्याच्यावरच व्ही आकार तयार झाला होता. मग इथं ओ व्ही एम याच्या वरच्या बाजूला हा व्ही आकार तयार होतो. मग इथं अक्षर कोणती घ्यायची, जी एन आय घ्यायचं की आय एन जी घ्यायचं असा प्रश्न आपल्या समोर यायला पाहिजे आता. कारण दोन्ही पर्याय तिथं आय एन जी पण आहे आणि जी एन आय आहे. पण इथं पॅटर्न आपण असा वापरायचा की के टी एम मध्ये जी डिरेक्शन होती त्याच्या विरुद्ध डिरेक्शन जी एल ई मध्ये. मग ओ व्ही एम ला जी डिरेक्शन आहे त्याच्या विरुद्ध डिरेक्शन या वरच्या शब्दासाठी असली पाहिजे. म्हणजे ओ पासून व्ही पर्यंत आणि व्ही पासून एम पर्यंत अशी डिरेक्शन होती ती आता वरच्या शब्दासाठी अशी असणार आहे. म्हणजे जी पासून एन पर्यंत आणि एम पासून आय पर्यंत. म्हणजे इथं उत्तर असणार आहे आपलं जी एन आय, पर्याय क्रमांक चार. त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असलं पाहिजे. आय एन जी हे उत्तर आपलं चुकीचं असेल कारण तिथं डिरेक्शन वेगळी असणार. ओके, तर हा एक प्रश्न होता या आकृतीवर आधारित. आता ह्या आकृतीवर आधारित आपण पाच प्रश्न सोडवले. आणखी एक प्रकार असतो या मनोऱ्यासाठी. जसं ह्या प्रश्नासाठी आपण स्मॉल लिपीमधली अक्षरं घेतली जी सरळ क्रमानं दिली होती, म्हणजे ए पासून वाय पर्यंत क्रम तोच होता, फक्त प्रत्येक रो मध्ये दोन 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 अक्षरं वाढत जात होती. जसं संख्या उलट क्रमानं दिलेल्या असू शकतात तसंच अक्षर सुद्धा उलट क्रमानं दिलेली असू शकतात. जसं की हे ह्या प्रश्नामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर झेड पासून सुरुवात आहे. झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस अशा पद्धतीनं उलट क्रमानं आपल्याला अक्षरं दिलेली आहेत. किंवा खालून जर सुरुवात केली तर ए पासून जी पर्यंत, त्यानंतर एच पासून एम पर्यंत अशी अक्षरं उलट क्रमानं इथं दिलेली आहेत. मग इथं सुद्धा प्रश्न तोच आहे, अक्षरं तशाच पद्धतीनं दिलेली आहेत, फक्त क्रम वेगळा दिला आहे. मग आपण विचार त्याच पद्धतीनं करायचा. आता इथं आर व्ही क्यू आणि एन एस ओ यांच्यामध्ये जो संबंध आहे त्या संबंधानुसार ई एल एफ शी संबंधित अक्षर कोणतं किंवा शब्द कोणता असा पर्याय आहे. चार पर्याय त्याच्यासाठी दिले आहेत. सी आय बी हा पहिला पर्याय, दुसरा बी आय सी. ऑब्झर्व जर केलं तर बी आय सी आणि सी आय बी अक्षरं तीच आहेत, फक्त क्रम बदलला आहे. तिसरा पर्याय बी ओ सी आणि चौथा पर्याय बी एस जे. मग सर्वात आधी आपण आर व्ही क्यू आणि एन एस ओ मधला संबंध शोधूया. आर इथं आहे, त्याच्यानंतर आर पासून आपल्याला पाहिजे काय व्ही, आर व्ही क्यू अशा पद्धतीने एक अँगल मिळेल. एन एस ओ, एन एस ओ म्हणजे आर पासून सुरुवात आहे, त्याच रो मध्ये सर्वात उजवीकडे एन आहे म्हणून एन पासून सुरुवात केली होती आणि दिशा उलट. मग हे सोपं आहे, ई एल एफ, ई एल एफ अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे. ई पासून एल पर्यंत आणि एल पासून एफ पर्यंत. मग ई हे अक्षर डावीकडून कितू आहे, तिसरं. मग उजवीकडून तिसऱ्या अक्षरापासून सुरुवात आपण करायची, म्हणजे सी पासून आपल्याला सुरुवात करायची. मग आता इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो की ई एल एफ ई पासून एल पर्यंत गेले, मग सी पासून कुठल्या दिशेला जायचं, जे कडे जायचं की आय कडे जायचं. वरच्या जो पहिला शब्द दिला आहे तिथे डिरेक्शन उलट होती हे आपण पाहिलं. मग इथं सुद्धा डिरेक्शन उलटच पाहिजे, म्हणजे ई पासून आपण तिरकस डाव्या बाजूला गेलो, सी पासून तिरकस उजव्या बाजूला जायला पाहिजे. म्हणजे सी पासून आय पर्यंत आणि आय पासून बी पर्यंत, म्हणजे आपल्याला शब्द मिळेल सी आय बी, पर्याय क्रमांक एक. इथं जर आपण सी बी आय किंवा सी जे डी असा जर विचार केला तर उत्तर आपलं चुकीचं असणार. त्यामुळे इथं सी आय बी पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार.
ओके बरोबर, हे उत्तर बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे, अगदी बरोबर आहे, गुड. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया या आकृतीवर. याच आकृतीवर आधारित आर व्ही वाय यू याच्याशी संबंधित आहे एन एस डब्ल्यू टी, तर एफ एल क्यू के शी संबंधित शब्द कोणता असेल? चार पर्याय इथे लिहूया. पहिला पर्याय दिला आहे बी आय टी पी, बी आय टी पी. दुसरा बी आय सी डी. तिसरा पर्याय जे ओ आय बी. आणि चौथा बी आय ओ जे. आता ह्यातलं कुठलं उत्तर असणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. मग पहिल्यांदा आपण या दोन शब्दांमधला संबंध शोधूया. आर व्ही वाय यू, इथं आर आय व्ही वाय यू, म्हणजे आर पासून सरळ दोन अक्षर पुढं आणि पुन्हा एक अक्षर खाली. त्याच्याशी संबंधित आहे एन एस डब्ल्यू टी, एन एस डब्ल्यू टी. सेम पॅटर्न आहे, फक्त डिरेक्शन वेगळी आहे. मग इथं त्याचा उपयोग करायचा आहे एफ एल क्यू के याच्याशी संबंधित शब्द शोधण्यासाठी. मग एफ इथं आहे एल क्यू के, अगदी सोपा आहे. एफ हे अक्षर डावीकडून दुसरं आहे, त्यामुळे उजवीकडून दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात करायची. तिथंपासून दोन अक्षर पुढं जायचं बी आय ओ आणि खाली एक अक्षर यायचं, म्हणजे इथं आपल्याला शब्द मिळेल बी आय ओ आणि जे. हे आपलं उत्तर असणार आहे बी आय ओ जे. हे कुठं दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक चार मध्ये. त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर बी आय ओ जे. गुड. आणखी पुढचा प्रश्न याच आकृतीवर आधारित. एफ एल ई त्याच्याशी संबंधित शब्द आहे केव्हीएम, तर डी जे सी शी संबंधित शब्द कोणता? खाली चार पर्याय आहेत. आय टी के हा पहिला पर्याय, दुसरा आय एक्स क्यू, तिसरा आय ओ पी आणि चौथा शब्द असेल के टी आय. यापैकी कोणता शब्द असणार आहे या ठिकाणी असा प्रश्न आहे. मग पुन्हा एकदा संबंध आपण शोधूया. पहिल्यांदा एफ एल ई, एफ अक्षर कुठं आहे? एफ एल ई अशा पद्धतीनं अँगल मिळेल. त्याच्याशी संबंधित आहे के व्ही एम. मग के इथं दिसतोय आपल्याला व्ही आणि एम. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या वर आणखी एक त्रिकोण आहे. पण एफ एल ई साठी डिरेक्शन बघा, एफ पासून एल पर्यंत आणि एल पासून ई पर्यंत अशी डिरेक्शन. आणि के व्ही एम साठी डिरेक्शन उलट आहे, हे लक्षात घ्या. के पासून व्ही पर्यंत आणि व्ही पासून एम पर्यंत अशी डिरेक्शन आहे. म्हणजे एफ एल ई या पद्धतीनं आणि के व्ही एम या पद्धतीनं. मग डी जे सी याच्याशी संबंधित आपल्याला शोधायचं आहे. डी पासून जी पर्यंत, जे पर्यंत आणि जे पासून सी पर्यंत. डिरेक्शन इथं महत्वाचे आहे, डी पासून जे आणि जे पासून सी. मग इथं आपल्याला सुरुवात करायची आहे आय पासून, कारण एफ एल ई इथून सुरुवात आपल्याला झाली होती, पण के पासून पुन्हा उलट शब्दाची सुरुवात केली. मग इथं सुद्धा आय पासून टी पर्यंत, कारण अशी डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये पहिला शब्द मिळाला, दुसरा शब्द उलट्या डिरेक्शनमध्ये, म्हणजे आय पासून टी पर्यंत आणि टी पासून के पर्यंत. म्हणजे आपल्याला शब्द मिळेल आय, पहिला अक्षर आय, त्यानंतर टी, त्यानंतर के. मग आय टी के हे उत्तर कुठं मिळतंय? आय टी के हा आपल्याला पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक एक मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर. गुड, हे सुद्धा उत्तर बऱ्याच जणांनी कमेंट केले बरोबर. पुढचा आणखी एक प्रश्न ह्याचवर आधारित. उत्तर तुम्ही बरोबर कमेंट करता, याचा अर्थ हा टॉपिक तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलाच आहे. फक्त आपण काळजी घ्यायची की जिथं आपल्याला कन्फ्युजिंग ऑप्शन्स असतात तिथं थोडीशी काळजी घ्यायची. इथं जी आर एल क्यू याच्याशी संबंधित ए एन आय ओ हा शब्द आहे, तर एफ क्यू के पी शी संबंधित शब्द कोणता? चार पर्याय दिलेत, पी जे ओ बी, त्यानंतर दुसरा पर्याय बी आय जे टी, तिसरा आहे बी ओ जे पी आणि चौथा बी जे पी टी. मग सगळ्यात आधी संबंध शोधूया या दोन शब्दांमधला. जी आर एल क्यू, जी आर एल क्यू अशा पद्धतीने रचना मिळते, झिकझॅक रचना मिळते, दोन शब्द पुन्हा एक शब्द पुन्हा वर, तर अशी ही रचना आहे. तर त्याच्याशी संबंधित शब्द आहे ए एन आय ओ. मग उलट दिशेला ए एन आय ओ, पॅटर्न तोच आहे, फक्त डिरेक्शन वेगळी आहे. इथं सुरुवात जी पासून, म्हणजे डाव्या डावीकडच्या अक्षरापासून झाली, इकडे उजवीकडच्या अक्षरापासून झाली.
मग तोच पॅटर्न इथं आपल्याला घ्यायचा आहे, एफ क्यू के पी. एफ पासून सुरुवात आपल्याला करायची आहे, इथं एफ इथं दिसतो आपल्याला, त्यापासून एफ पासून क्यू, क्यू पासून के आणि के पासून पी. पॅटर्न तोच आहे, फक्त सुरुवात झाली डावीकडून दुसऱ्या शब्दापासून, मग उजवीकडून दुसऱ्या शब्दापासून सुरुवात करायची. तो शब्द आहे बी. वरच्या दिशेला दोन अक्षरं द्यायचं म्हणजे बी ओ, पुन्हा खाली यायचं, पुन्हा वर द्यायचं, म्हणजे शब्द आपल्याला मिळेल बी ओ जे पी. म्हणजे हे उत्तर असणार आहे बी ओ जे पी. हा पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये, बी ओ जे पी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पॅटर्न आपल्या लक्षात आला की उत्तर आपलं चुकत नाही, पटकन उत्तर मिळू शकतं. आता एक आणखी उदाहरण आपण घेऊया याच आकृतीवर आधारित आणि हा सेशन इथे थांबूया आपण. तर पुढचा हा शेवटचा प्रश्न असा आहे, याच्यामध्ये एम एफ एल यांच्यामध्ये जसं रिलेशन आहे त्यानुसार के डी जे यांच्यामध्ये काय रिलेशन असेल आणि त्याच्यानुसार कोणता शब्द येईल असा प्रश्न आहे. चार ऑप्शन दिलेत, जे सी आय, दुसरा ऑप्शन जे आय सी, तिसरा एच आय बी आणि चौथा आय सी आणि जे. मग जे सी आय मध्ये काय रचना आपल्याला मिळेल बघा, जे सी आय असा शब्द मिळेल. सॉरी एम एफ एल हा दिलेला आहे, सॉरी एम एफ एल. इथं एम एफ एल म्हणजे व्ही शेप मिळतोय, त्याच्याशी संबंधित आहे के ई एल. इथं के आहे, ई आहे आणि एल आहे, म्हणजे त्या दोन्हीपासून डब्ल्यू तयार होतं, इंग्लिशमधलं डब्ल्यू तयार होते. मग इथं एम पासून एफ, एफ पासून एल असं गेलेलो आणि डब्ल्यू तयार व्हायला के पासून ई पर्यंत आलोय, म्हणजे डिरेक्शन उलटी आहे हे लक्षात घ्या. मग के डी जे हे पहिलं आपण फिक्स करूया, त्याच्यानुसार कुठला पॅटर्न मिळतोय बघूया. के डी जे, के पासून डी पर्यंत आणि डी पासून जे पर्यंत, इथं डब्ल्यू तयार झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला असे हे दोन जोडून घ्यावे लागतील, पण इथं डिरेक्शन उलट करायचे, म्हणजे के पासून डी आणि डी पासून जे आहे, इथं डिरेक्शन आय पासून सी आणि सी पासून जे अशी करायची, म्हणजे अक्षर आपल्याला मिळेल आय सी जे. इथं जर जे सी आय असं जर आपण निवडलं तर तो पहिलाच पर्याय दिला बघा, आणि तो चुकीचा पर्याय आहे, कारण आपल्याला उलट डिरेक्शनमध्ये यायचं आहे, म्हणजे इथं उत्तर असणार आहे आय सी जे. हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न असतात मुनऱ्यावर आधारित. थोडासा इंटरेस्टिंग भाग आहे याच्यामध्ये, आपल्याला हे पॅटर्न काढणं आणि त्याच्यामध्ये संबंध शोधणं हे लॉजिकली खूप गमतीशीर वाटतं, पण याच्यामध्ये चूक सुद्धा होऊ शकते, कारण याच्यामध्ये आपण गाफील राहू शकतो, कारण हा खूपच सोपा घटक आहे म्हणून. तर तसं करू नका, अशा पद्धतीचे आणखी उदाहरणं सोडवा जेणेकरून तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पटपट देता येतील. ठीक आहे, आपण हा सेशन इथं आता थांबूया. हा एक टॉपिक आपला, हा एक पॉईंट कव्हर झालेला आहे. पुन्हा उद्याच्या सेशनमध्ये आणखी एखादा नवीन टॉपिक घेऊया. उद्याच्या सेशनमध्ये शक्यतो एक गणितामधला एक व्हिडिओ आहे त्याचा एक प्रीमियर घेऊ आणि वेन आकृत्या त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिकली थिंकिंग आपलं परफेक्ट असावं लागतं. जेवढं चांगलं लॉजिकली थिंकिंग आपण करतो, ॲनालिसिस करतो, तेवढं आपण चांगली उत्तरं त्याच्यावर शोधू शकतो. ओके, आपण मॅथ्सवर एक कमेंट आलेली आहे, मॅथ्सचा व्हिडिओ बनवा एरियावर. एरिया व्हॉल्यूम बरेचसे बनवलेले, जवळपास 90 ते 100 व्हिडिओज आहेत. तर त्याची लिंकसुद्धा मी सुरुवातीला सेशनच्या सांगितले की या मॅथ्सवर जे सेशन आपण घेतले त्याची लिंक मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, आणि ह्याच नाही आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या किंवा ह्या लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक टाकतो त्याची. त्या लिंकवरून ती प्लेलिस्ट ओपन होईल ज्याच्यामध्ये मॅथ्सशी संबंधित सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर ते एकदा चेक करा, कारण त्यामध्ये मॅथ्समधले जवळपास सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आणि ते मॅथ्स संपूर्णच मग आपण बुद्धिमत्ताकडे आलेलो. हे बुद्धिमत्तामधले सगळे टॉपिक कव्हर झाल्यानंतर पुन्हा आपण मॅथ्सकडे जाऊया. पण मॅथ्समधले बरेचसे टॉपिक आणि त्याच्यामध्ये सुद्धा असे मोठे मोठे एक एक तासाचे, सव्वा सव्वा तासाचे लाईव्ह सेशनसुद्धा घेतलेले आहेत किंवा काही व्हिडिओ आहेत. तर ते पहिल्यांदा चेक करा, बरेचसे त्यावर तुम्हाला पॉईंट्स मिळतील. मॅथ्समधला जवळपास सगळे टॉपिक त्यामध्ये कव्हर झालेले आहेत. आणखी जर पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट करा. आणखी एक सांगायचं मला की बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ्स स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यानंतर स्पर्धा परीक्षा गणित नावाची एक प्लेलिस्ट आहे. तर ती चेक करा पहिल्यांदा, त्याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. साधारण 100-100 व्हिडिओ आहेत स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणीसाठी आणि स्पर्धा परीक्षा गणितसाठी. एकूण व्हिडिओची संख्या 600 वर गेलेली, त्यामुळे ते बरंच मटेरियल तयार आहे. फक्त तुम्ही ते पहिला शोधा, त्यामधलं तुम्हाला जे काही प्रश्न आहेत, जे काही अवघड टॉपिक आहेत ते सगळे कव्हर होऊन जातील.
आणि मग आपण त्यातून जर काही राहिलं तर आपण पाहूया. त्यानंतर काही मॅथ्समधल्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्याचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आहे. तुम्ही यूट्यूबवर जा, तिथं सर्च करा गणेश माने, तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट दिसतील. 7 ते 8 प्लेलिस्ट आहेत, सगळे टॉपिक तुम्हाला तिथं कव्हर झालेले दिसतील. ठीक आहे, मग आता इथं हा सेशन आपण थांबूया, भेटूया उद्या. आपला नेहमीचा टायमिंग लक्षात ठेवा, जे नवीन आहेत या सेशनला, 9:00 आणि 6:30 आपण इथं यूट्यूबला ऑनलाईन असतोच. रोज तुम्हाला यावेळेत काही ना काही नवीन मिळत जाईल, काही प्रीमियर मिळतील किंवा काही असे लाईव्ह सेशन मिळतील, त्यामुळे हे नक्की इथं येत चला. ठीक आहे, आता थांबूया इथं. थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया उद्या 9:00. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.